नमस्कार, मी भास्कर पेरे, सरपंच पाटोदा, तालुका, जिल्हा औरंगाबाद। आपल्या या दीपावलीच्या सणानिमित्त आपल्याला हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आज आपल्या समोर यावर्षी आपल्या देशात राज्यात कोविडचं संकट येऊन गेलं, त्यामुळे संपूर्ण गावात राज्यात थोडं टेन्शन आहे, आर्थिक परिस्थितीला सुद्धा धक्का बसलेला आहे। आणि त्यात ही दीपावली आपण कशी साजरी करायची यासाठी लोक विवंचनेत आहे। तरी पण महाराष्ट्राची परंपरा अशी आहे की आलेल्या प्रत्येक संकटाला तोंड कसे द्यायचं याची चांगलं आपण जाण आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला या सगळ्या गोष्टी संकटात कसं तोंड द्यायचं हे शिकवलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण वागतोय। माझी आपणास, महाराष्ट्रातील जनतेला, पुढाऱ्यांना नम्रतेची विनंती एक अजून एक करायची आहे की कोविडमुळं वर्ष वायाला गेलं, सरकार बी अडचणीत आले, गावं अडचणीत आले, आत्ता ही दीपावली आणि आत्ता निवडणुकीच्या पुढच्या 2-4 महिन्यातलं हे वातावरण आहे। आपला राज्य आणि गावं खूप आर्थिक संकटात आहे आणि त्यात निवडणुका आल्यामुळं आणखीन संकट वाढवण्याची शक्यता आहे। म्हणून माझी महाराष्ट्रातील ग्रामपंचायती जिथे जिथे निवडणूक आहे त्या सर्वांना विनंती आहे की शक्य होत असेल तर आपापल्या गावच्या निवडणुका आपण बिनविरोध जर केल्या तर फार चांगलं होईल, कारण आर्थिक नुकसानही होणार नाही, राज्य सरकारलाही तो भार पडणार नाही। त्यासाठी गावागावात समंजसपणाने बैठका घेऊन जर प्रश्न सोडवला तर चांगलं होऊ शकतं। तिथे नाही सुटला तर तिथेही निवडणुकीत खर्च कमी कसा करता येईल, वाद कसा टाळला जाईल किंवा जातीवाद कसा टाळला जाईल याच्यावर जर विचार केला तर पुढच्या भविष्यात विकासासाठी आपल्याला त्याचा फायदा होईल। 2 दिवसाची निवडणूक असते पण 5 वर्ष आपल्याला ते सगळ्याला भोगावं लागतं। या निमित्तानं मला मुद्दाम आपल्याला सांगायचे की प्रत्येक गावचे ग्रामपंचायतीचे 70 वर्ष आपले फुकट गेलेले, त्यात लोकांच्या डोक्यात भ्रष्टाचार, पैसा खाणं हा विषय धरून जर तुम्ही निवडणुका लढवत असाल तर ते अतिशय वाईट आहे असं मला वाटतं। म्हणून ज्याला वेळ आहे, ज्याच्याकडं कुवत आहे, ज्याच्याकडं ज्ञान आहे, शिक्षण आहे, आपल्या गावचं काही चांगलं करायची ताकद आहे, अशाच लोकांनी या क्षेत्रात पुढं आलं पाहिजे। हौसे गवसे नवशाने या क्षेत्रात येऊ नये आणि गावचा नाश करू नये अशी माझी सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला हात जोडून कळकळीची विनंती आहे। ग्रामपंचायतचा सरपंच होणं, सदस्य होणं हे सोपं आहे पण काम करणं खूप अवघड आहे, त्याला अभ्यास पाहिजे। मी 25 वर्षे रात्रंदिवस काम करतोय, मला अर्धी ग्रामपंचायत कळली नाही। म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की ज्याला फुल टाईम द्यायचा आहे, ज्याच्याकडे सगळ्या गोष्टी आहे, सगळी ताकद आहे, करायची इच्छा आहे, समाजसेवेची आवड आहे, अशाच लोकांनी याच्यात आलं पाहिजे। इतरांनी उग भाऊबंदकी किंवा राग म्हणून, दुसऱ्याचा राग काढायचा म्हणून या क्षेत्राची निवड करणं ही अतिशय वाईट आहे। आणि मी निवडून आल्यावर इथे पैसे खाईन ही भावना बी अतिशय चूक आहे। पैसा कमवायला पाहिजे माणसाने, उत्तम व्यवहारे जोडून या धन, आम्हाला तुकाराम महाराजांनी सांगितले पैसा कमवा, कमवायबद्दल काहीही नाही, पण लोकांची अशी भावना झाली ना की इथे निवडून आल्यावर पैसा कमवू ही अतिशय वाईट आहे। म्हणजे वाईट शब्दातच बोलायचे तर बायकोतला आणि बहिणीतला फरक जमला कळत नसेल असे जर मूर्ख लोक या क्षेत्रात उतरले तर आपल्या गावचं आणि राज्याचे वाईट दिशेनं आपण चाललो हे निश्चित आहे। म्हणून मी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की हे क्षेत्र पवित्र क्षेत्र आहे, एक पवित्र मंदिर आहे, पवित्र काम आहे, पवित्र भावनेनं इथे या आणि आपापल्या गावचा विकास करा। पुन्हा एकदा आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। नवीन कोविडचं संकट जाऊन आपण आता नवीन उमेदीला कामाला लागाव आणि आपल्या गावचा आणि महाराष्ट्राचा पर्याय आणि देशाचा विचार करून आपण निवडणुका लढावा अशी मी कळकळीची विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।